नमस्कार, मराठवाडा नेता यूट्यूब फेसबुकमध्ये आपण मुदखेड येथून भोकर विधानसभा मतदारसंघातील संभाव्य काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवारापैकी लक्ष्मणराव देवदे यांना भेटत आहोत. ते माजी उपनगराध्यक्ष तसंच 18 वर्ष मिलिटरीमध्ये म्हणजे काम केलेलं आणि सगळ्या त्या ह्याच्यातनं राजकारणात म्हणजे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपण भेटत आहोत. आपण जाणून घेऊ त्यांची माहिती, त्यांची राष्ट्रभक्ती, त्यांची काम करण्याची पद्धत. नमस्कार लक्ष्मणरावजी. नमस्कार लक्ष्मणरावजी, आपली माहिती आमच्या महाराष्ट्रातली देशभरातील श्रोत्यांना थोडक्यात आपला परिचय द्यावा. मी लक्ष्मण देवदे मुदखेड शहराचा रहिवासी असून बालपणापासूनच देशसेवा करण्याची आवड होती. त्या आवडीच्या माध्यमातून मी अभ्यासाकडे कमी आणि व्यायामाकडे जास्त लक्ष दिलं. त्यामुळे मी वयाच्या 18व्या वर्षी भारतीय सैन्यामध्ये भरती झालो व माझे जे बालपणापासूनचं स्वप्न होतं देशसेवा करण्याचं ते मी देशसेवेच्या माध्यमातून पूर्ण केलं. आपण मिलिटरीमध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये किती वर्ष होतात, कुठं कुठं होतात? मी आर्मीमध्ये ASC म्हणजे देशाच्या सैनिकांना ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून सर्व साहित्य पुरवठा करण्याच्या विभागामध्ये होतो. त्या विभागामध्ये मी शिपाई म्हणून भरती झालो आणि त्या देशसेवेच्या सेवेमध्ये मी बेंगलोरपासून जम्मू काश्मीर, हैदराबाद, आसाम, नागालँड, मणिपूर, पंजाब आणि शांती सैन्याच्या माध्यमातून श्रीलंकेमध्ये 2 वर्ष सेवा केली आणि भूटान व नेपाळ या देशामध्ये सुद्धा मी काही काळ सेवा केलेली आहे. आपण सेवानिवृत्तीनंतर राजकारणाकडे कसं काय वळलात? मुळात देशसेवा केलेली असल्यामुळे आणि माझ्या कुटुंबामध्ये राजकीय वारसा पूर्वीपासूनच रुजलेला असल्यामुळे माझं कुटुंब पूर्वीपासूनच काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी जुळून होतं. मी माझ्या आईवडिलांचा, माझ्या थोरल्या बंधूचा वारसा मी पुढं नेण्याचा प्रामाणिकपणे आजपर्यंत प्रयत्न करत आहे. सर, आपण किती वेळा निवडून आलात, कोणकोणत्या पदावर निवडून आलात? मी 2002 सर्वप्रथम नगरसेवक या पदावर निवडून आलो. त्याच्यानंतर मी या मुदखेड नगर परिषदेचा गटनेता 5 वर्ष होतो. बांधकाम सभापती, पाणीपुरवठा सभापती, आरोग्य व शिक्षण सभापती व नंतरच्या काळात मुदखेड नगर परिषदेचा नगराध्यक्ष या पदावर मी सेवा केलेली आहे. सर, आता हे करत असताना तुम्ही बांधकाम सभापती, पाणीपुरवठा सभापती म्हणून या प्रत्येक विभागात काही असे ठोस किंवा ठळक काही कामं सांगू शकाल का? ठळक कामं, सर, पाणीपुरवठा सभापती असते वेळेस मी मुदखेडसाठी स्वच्छ जल योजना मंजूर करून आणली, जे गोदावरी नदीपासून ते या मुदखेड शहरासाठी फिल्टर प्लांटच्या माध्यमातून या शहरवासियांना स्वच्छ पाणी कसं मिळेल यासाठी मी प्रयत्न केले व त्यावेळचे आमचे स्थानिक आमदार, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण काँग्रेसमध्ये असते वेळेस त्यांच्याकडे पाठपुरावा करून ती योजना मी मार्गी लावलेली होती. सर, आता हे पाणी पुरवठा बांधकाममध्ये आपण कोणती कामं केली? बांधकाम विभागामध्ये असते वेळेस, सर, मुदखेड शहरामध्ये खंडोबा मंदिर देवस्थान जागृत देवस्थान म्हणून गणले जाते. त्या मंदिरासाठी जवळपास 2 ते 2.5 कोटी
रुपयाचा निधी आम्ही तिथं वापरून त्या मंदिरासाठी सी सी रोड केला. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात क्रीडा संकुल असेल किंवा आपल्या इतर जातीचे मंगल कार्यालय असेल असं मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे सर. आपण आता अशोकरावजीच्या नेतृत्वात काय जवळजवळ 15-20 वर्ष काम केलं, मग ते जात असताना चला असं काही म्हणले का नाही तुम्हाला? मुळात अशोक चव्हाण साहेब यांच्याविषयी व्यक्तिशः आजही आम्हाला मनातून आदर आहे, पण त्यांच्या काही अडचणी होत्या, ते त्यांच्या अडचणीमुळं त्यांना कदाचित पक्ष सोडावा लागला असेल, पण त्यांच्यासोबत मुदखेड शहरातील व तालुक्यातील फार कमी प्रमाणात काँग्रेसला मानणारे लोक गेलेले नाहीत सर. आता एकंदरीत तुमची त्यांची भाजपत गेल्यानंतर भेट झाली का नाही, कधी योग आला का नाही असा? भेट म्हणण्यापेक्षा त्यांच्या जवळच्या काही लोकांकडून मला निरोप आला होता, पण मी त्यांना सविस्तर सांगितलं, तुम्ही ज्या पक्षाचं आज काम करता ते आमच्या विचारधारेला पटत नाही, त्यामुळं आम्ही तुमच्या पक्षाचा विचार करू शकत नाही. मी माझं वैयक्तिक मत त्यांना कळवलेलं आहे सर. अच्छा, एका बाजूला राष्ट्रभक्ती, राष्ट्रसेवा, जीवावर उदार होऊन बलिदानासाठी मृत्यू ज्याच्या कायम सोबतीला आहे अशा प्रकारचं जीवन, आणि राजकारणामध्ये पावलोपावली रोज गोरगरिबाचे नरडे छाटण्याचं पाप करणारे नेते, याबद्दल तुम्हाला कसं काय करमतोय कसं काय इकडं? मुळात सर, कोणत्याही क्षेत्रात सर्वच चांगले व सर्वच वाईट नसतात. मी राजकारणात माझ्या आईवडिलाच्या पुण्याईने त्यांच्या मार्गदर्शनाने जे येण्याचं एकच कारण सर, माझ्या हातून माझ्या गोरगरीब समाजाचं व मला जे निवडून देणारा माझा जो प्रभाग आहे, जे मला 4 वेळेस निवडून दिलेले आहेत, त्या गोरगरिबाचा त्याच्या सेवा करण्यात जे मला आनंद मिळतो सर, ते मला त्या पैशापेक्षाही खूप महत्त्वाचा वाटतो. आता विधानसभेच्या निवडणुकीचं वारं आहे सर. तुम्ही 4 टर्म नगरसेवक, बांधकाम सभापती, पाणीपुरवठा सभापती, तसंच उपाध्यक्ष म्हणून राहिलेले आहात, आणि 18 पगड जातीच्या लोकांना तुम्ही घेऊन चालता. भविष्यात तुमचे चिरंजीवसुद्धा या ठिकाणी जिम वगैरे चालवतात, शेती करता. तुमची विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का? नक्कीच सर. हां, मी सेवानिवृत्त होऊन मला जवळपास 27 वर्ष होऊन गेलेले आहेत. या 27 वर्षामध्ये मी समाजकार्य मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. समाजकार्य करते वेळेसच मी सैनिक सेवेतून रिटायर झालो हे मी कधी विसरलो नाही सर. मी सैनिक सेवेचा, सैनिक संघटनेचा मराठवाड्याचा अध्यक्ष आहे. या नात्याने मी माझ्या मराठवाड्यातील पूर्ण सैनिक टीमला एक संघ बांधून ठेवलेला आहे. म्हणजे त्यांच्या अडीअडचणी, त्यांचं सुखदुःख, शहीदाच्या पत्नी असोत, माता भगिनी असोत, सेवारत सैनिक असोत या सेवानिवृत्त सैनिक असोत, त्यांच्या अडीअडचणी, त्यांच्या सुखादुःखात आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलो आहोत, आणि त्या आमच्या सेवानिवृत्त सैनिक व सैनिक परिवारातील कुटुंबाच्या विश्वासावर व माझ्या गोरगरीब जनतेच्या पाठिंब्यावर माझा समज असा आहे की मी नक्कीच निवडून येईल, आणि त्याप्रकारे मी माझे प्रयत्न चालू केलेले आहेत सर. निवडणुका ह्या महागड्या होत चाललेल्या आहेत, निवडणुका ह्या जातीवादी होत चाललेल्या आहेत, निवडणुकामध्ये गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. तर येणाऱ्या काळात म्हणजे भोकर विधानसभा मतदारसंघात भोकर आहे, मुदखेड आहे, परत मला अर्धापूर आहे, तर इकडं सगळे तुमचे विचाराचे कार्यकर्ते किंवा टीम
मला वाटतं अर्धापूरचे माजी नगराध्यक्ष कुलकर्णी का उमरीचे हो सर. तर हे आता ह्यापैकी कोणकोण अशोकराव बरोबर गेलं आणि कोणकोण काँग्रेसमध्ये राहिलं, आमचे रावणगावकर हे तेही इच्छुक दिसतात, इकडे इच्छुक कोणकोण आहेत? मुळात सर इच्छुक दादाराव पाटील ढगे हे स्वतःच्या कन्येसाठी इच्छुक आहेत सर. बाळासाहेब रावणगावकर, पप्पू पाटील कोंडेकर व इतर 5-6 लोक इच्छुक आहेत सर. माझं वैयक्तिक मत असं आहे, मलाच उमेदवारी भेटावं हा माझा उद्देशच नाही सर. काँग्रेस पक्ष जो सक्षम उमेदवार असेल, जो या निवडणुकीला एवढ्या मोठ्या बलाढ्य व्यक्तीशी टक्कर आहे हे जाणून जे त्याचं तोंड देऊ शकेल असा उमेदवार जे कोणी असेल त्याला मला उमेदवारी नाही मिळाली. जर सक्षम जर कोणी असेल तर मी माझे सैनिक बांधव, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि माझे जे कार्यकर्ते आहेत मी त्यांच्या पाठीशी लावेल सर. एका बाजूला तुमची म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, तर हे तुमच्याकडनं 5-6 लोक इच्छुक आहेत, त्याचबरोबर पवार साहेबाकडनं इकडे इच्छुक कोणकोण आहेत? माधवराव किनाळकर साहेब माझे मंत्री होते, ते पण राष्ट्रवादीमध्ये परवाच पक्षप्रवेश केल्यामुळं कदाचित ते पण इच्छुक असू शकतात, किंवा अशी आपल्या पेपरच्या माध्यमातून या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. नांदेड जिल्ह्यातील 2 मातंबर नेते काँग्रेसच्या वाटेवर आहेत, कदाचित त्यांच्यापैकी कोणी एखादा या मतदारसंघामध्ये इच्छुक होऊ शकते सर. मातंबर म्हणजे प्रतापराव आणि खतगावकर साहेबाच्या बाबतीत चर्चा चालू आहे सर. ते इकडे येऊ शकतात? हो सर, हो सर. भोकरमध्ये? हो सर. प्रतापरावच्या स्वतः वैयक्तिक किंवा खतगावकराच्या सुनबाई सर? सर तुम्ही हे आयाराम गयाराम लोकांचा प्रचार करणार का? नाही, हा पक्ष आदेश जे पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेईल सर त्या निर्णयाशी आम्ही सहमत आहोत. त्याचं कारणच सर, या पक्षात जातीभेद, प्रांतभेद, धर्मभेद या गोष्टीपासून दूर असल्यामुळं आम्हाला या पक्षाची आपुलकी वाटते आणि मागील 70 वर्षापासून आम्ही कधीच पक्ष बदललेला नाही सर. एका बाजूला भाजपला प्रवेश केला की वॉशिंग मशीन म्हणतात, मग प्रतापराव ज्यांनी लोकसभाला लोकांनी निवडून दिलं, त्यांनी स्वतः मी माझं कुटुंब आणि माझं मित्रमंडळ चलवलं, त्यांचा तुम्ही प्रचार करणार का त्यांना रोखणार तुम्ही? हा या बाबतीचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घ्यायचा आहे सर. त्यांना जर योग्य वाटत असेल तर आम्ही कार्यकर्ते म्हणून नक्कीच पक्ष जो आदेश देईल आम्ही त्याचं काम करू सर. आणि समजा आपल्या पक्षाला मिळण्याच्या ऐवजी जर शिवसेनेचा इकडं कुणी आहे का उद्धव ठाकरे गटाचा? शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आहेत सर, भोकरमधून काही लोक इच्छुक आहेत आणि राष्ट्रवादीचेही इच्छुक आहेत सर. त्यामुळं या मतदारसंघाच्या प्रमुख समस्या काय काय वाटतात तुम्हाला? सर्वात महत्त्वाचं सर, या मतदारसंघामध्ये आजपर्यंत फक्त नावाला रस्ते झालेले आहेत सर. त्या रस्त्याची क्वालिटी नाही, क्वांटिटी नाही सर. जे काही विकास झाला हा विकास फक्त दाखवण्यापुरता झालेला आहे आणि खरा विकास जर करायचा असेल सर तर या प्रस्थापित मंडळीला कुठतरी बाजूला करण्याची ही योग्य वेळ आहे सर. या मतदारसंघात मागील 40 वर्ष एकाच परिवाराची सत्ता सर, त्याच्यापूर्वी दुसऱ्या परिवाराची फक्त 3 परिवारांनी या भोकर मतदारसंघामध्ये आजपर्यंत आपलंच वर्चस्व निर्माण केलं. सर्वसामान्य माणूस कधी हिम्मतच केलेला नाही सर. चव्हाण? हो सर. नंबर 2 गोरटेकर साहेब आणि किनाळकर साहेब, या 3 परिवाराच्या अलावा सत्ता इथली हेच गेलेली नाही सर. अच्छा,
मग ह्या सगळ्या परिस्थितीत एकेकाळी वयाचे 21 वर्ष एक सैनिक म्हणून वागलेले जगलेले तुम्ही, निस्सीम राष्ट्रभक्तीत असलेले तुम्ही, आणि तुम्हाला कधी केळच येत नाही का हे सगळे दल बदलू, कपडे बदलल्यासारखं पक्ष बदलणारे नेते बघितल्यावर? मुळात सर, मी माझा आदर्श आमचे सेवानिवृत्त सैनिक पद्मविभूषण अण्णा हजारे साहेबांना मी त्यांचा आदर्श डोळ्यापुढं ठेवलेला आहे सर. मी व्यक्तिशः त्यांना भेटलेला आहे सर. मुदखेड शहरामध्येच त्यांची एक कार्यक्रम होता, त्यात मी त्यांना सांगितलं सर. आणि त्यांनी मी जे केलं ते तुम्ही नका करू म्हणले. आणि राजकारणामध्ये चांगले लोक असणं जरुरी आहे. सर्वच वाईट जर झाले तर पूर्ण गाव नासून जाईल, त्यासाठी चांगले लोकही असणं जरुरी आहे. मी त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून मी सक्रिय राजकारणात राहूनसुद्धा प्रामाणिकपणे सेवा करता येते हे मी मागच्या 20 वर्षामध्ये माझ्या गावातील प्रत्येक व्यक्तीला दाखवून दिलेलं आहे सर. तुमचं नाव लक्ष्मण आहे, तुमचं देव दे आडनाव आहे, देव आणि पुन्हा दे. तुम्ही देवासारखं वागणं जगणं, जसं देवाला चोर बी जमतंय, सज्जन बी जमतंय, पॉकेटमार बी जमतंय, त्यांना गरीब बघत नाही, श्रीमंत बघत नाही, एवढी विनम्रता, एवढं सगळं असताना एक राष्ट्रभक्त म्हणून येणाऱ्या काळात तुमची हायकमांड, तुम्हाला तुमचे सगळे सहकारी, पण तुमच्यासारख्या सज्जन माणसाला आता कसं जमू देतील? आता हे देव आणि तुमचा अंतरात्मा, आणि मग ह्याच्यामध्ये समजा काही खालीवरी झालं तर अशोकरावजी येऊ शकतात, एकदा मोका द्या आमच्या मुलीला म्हणू शकतात. तुम्ही यातनं योग्य निर्णय घ्यावा. तुम्ही मराठवाडा नेता यूट्यूबला बोललात, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुमच्या इच्छा, तुमचं राष्ट्रप्रेम हे वृद्धिंगत हो, हीच मराठवाडा नेता यूट्यूबच्या माध्यमातनं तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. आमचे जिल्हा प्रतिनिधी बालाजीराव यांनी हा योग घडवून आणला, त्याबद्दल मी त्यांचाही आभार मानतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. नमस्कार. नमस्कार सर.